हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती. तुमचं सर्वांचं ज्योतीस किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत पालकपासून तयार होणारी हराभरा कबाबची रेसिपी. हराभरा कबाब ही एक स्टार्टर डिश आहे जी हॉटेलमध्ये सहज उपलब्ध असते, पण ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही ते घरीही करू शकता. चला तर लगेच सुरू करूया. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्रथम आपल्याला लागणार आहे स्वच्छ धुतलेली पालक 2 जोडी, ज्यापासून 20 कबाब सहज तयार होतात. त्यानंतर ओला हिरवा वाटाणा 1 मोठी वाटी आणि बारीक कापलेले शिमला मिर्च 1 छोटी वाटी, अर्धी ते 1 वाटी भाजलेलं बेसन. प्रथम एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घ्या आणि ते व्यवस्थित उकळून घ्या. मग गॅस बारीक आचेवर ठेवून उकळत्या पाण्यामध्ये सर्व पालक घाला. पालक कोवळी असेल तर त्याचे देठही घ्या, कारण देठामध्ये जास्त व्हिटॅमिन्स असतात. सर्व पालक घालून झाले की गॅस बारीक आचेवर 2 मिनटं तसंच ठेवा आणि पालक तसंच राहू द्या. पालकची पौष्टिकता कमी होऊ नये यासाठी जास्त न शिजवता गॅस लगेच बंद करायचा आहे. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन A, B, C भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळं मुलांना आवर्जून खायला द्या. आता साधारण 2 मिनटानंतर सर्व पालक बर्फाच्या पाण्यामध्ये काढायचं आहे. तर मोठ्या बाउलमध्ये साधारण 10 ते 15 आईस क्यूब्स घ्या आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घाला, म्हणजे बर्फाचे पाणी तयार. आता या बर्फाच्या पाण्यामध्ये सर्व पालक काढून घ्या आणि व्यवस्थित मिसळून 2 मिनटे तसेच राहू द्या. ही प्रक्रिया केल्याने पालकचा रंग अजिबात बदलणार नाही आणि कबाबचा रंग हिरवागार छान येईल. साधारण 2 मिनटानंतर पालक पाण्यातून निथरून एका प्लेटमध्ये बाजूला काढा. तुम्ही पाहू शकता पालक आता पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्याचा रंगही हिरवागार तसाच राहिलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणी करण्यासाठी एका जाडबुटाच्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घ्या. मग तूप व्यवस्थित विरघळलं की त्यामध्ये 1 चमचा जिरा घाला. जिरा घालण्यापूर्वी हातावर थोडं चोळून घाला, म्हणजे फोडणीलाही खमंग छान वास येईल. जिरा थोडं चॉकलेटीवर झाले की त्यामध्ये आलं घालायचं आहे. 1 चमचा आलं चेचून घाला. आलं इन्स्टंट चेचून घातल्यानं त्याचा एक छान फ्लेवर येतो. मग आलं थोडं खरपूस भाजून झालं की त्यामध्ये बारीक कापून ठेवलेलं शिमला मिर्च घालायचं आहे. जर तुम्हाला तिखटपणा जास्त करायचा असेल तर तुम्ही अजून 1/2 वाटी बारीक शिमला मिर्च घालू शकता. त्यानंतर 1 मोठी वाटी ओला हिरवा वाटाणा. आता शिमला मिर्च आणि वाटाणा मऊ होईपर्यंत थोडं परतून घ्या. परतून घेताना गॅस मीडियम आचवर ठेवा. ओला हिरवा वाटाणाऐवजी तुम्ही ओला हरभराही घालू शकता. मग वाटाणा आणि शिमला मिर्च छान परतून झालं की त्यामध्ये शिजवून ठेवलेली पालक घालायची आहे. आता पालक घातल्यानंतर सर्व जिन्नस परत एकदा परतायला सुरुवात करा. पालक घातल्यानंतर परत पाणी सुटल्यासारखं होईल, तेव्हा तुम्ही गॅस मोठ्या आचेवर ठेवून सर्व साहित्य कोरडं करून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. पूर्णतः राहिलेलं पाणी निघून जायला हवं आणि याप्रमाणे साहित्य सर्व पूर्ण कोरडं झालं की ते एका बाजूला काढा आणि 5 मिनटे तसेच राहू द्या. साधारण 5 मिनटानंतर भाजीतून वाफ कमी झाली की ते मिक्सरमध्ये भरडून घ्यायचं आहे. काही वेळा हराभरा कबाबमध्ये बीन्सही घातले जातात, तर तुम्हाला हवं असेल तर बीन्सच्या शेंगा बारीक चिरायच्या आणि त्याही घालायच्या. तुम्ही पाहू शकता भाजी पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि आता ही भाजी मिक्सरमध्ये भरडून घ्यायची आहे. पण त्याआधी त्यामध्ये स्वच्छ धुतलेली 1 वाटी कोथिंबीर घाला आणि मग मिक्सर 1 किंवा 2 वेळा चालू करून जाडसर भरडून घ्या. भाजी जास्त बारीक केली तर मिश्रण पातळ होईल. साधारण याप्रमाणे मिक्सर जाडसर व्हायला हवं. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे घ्या आणि त्यांची सर्व साल काढा. बटाटे थोडे घट्टसर उकडलेले हवेत, यासाठी कुकरमध्ये फक्त 2 शिट्टी करा. बटाट्याची साल पूर्णपणे काढून झाल्यानंतर ते स्मॅश करायला घ्या. बटाटे थोडे कमी उकडल्यामुळं मिश्रण घट्ट होण्यास मदत होईल.
आता बटाटे पूर्णपणे स्मॅश करून झाले की त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं पालकचं मिश्रण घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये धना पावडर एक चमचा घाला. मग एक चमचा पादे लोण म्हणजेच काळं मीठ घाला. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घाला. मग आपण भाजून ठेवलेलं बेसन अर्धी वाटी घाला. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. मिसळताना पाणी घालण्याची आवश्यकता नाही, फक्त याप्रमाणे मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे एक गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर कबाब करण्यासाठी प्रथम तळहाताला थोडं तेल लावून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणातून एक छोटा गोळा घ्या आणि दाखविलेल्याप्रमाणे एक कबाब तयार करून घ्या. मग दाखविलेल्याप्रमाणे चप्पट गोल आकाराचा कबाब तयार झाला की वरून त्याला एक काजू खुपसून घ्या. काजू एकामध्ये दोन असे उभे कापून घेतलेले आहेत. तुम्ही काजूऐवजी स्वीटकॉर्नही वापरू शकता. फक्त दाखविलेल्याप्रमाणे कबाब तयार करून घ्या आणि त्यानंतर त्यावर कच्चे स्वीटकॉर्न याप्रमाणे लावून घ्या. याप्रमाणे सर्व कबाब तयार करून घ्या आणि तुमचे कबाब तळण्यासाठी तयार आहेत. आता हे कबाब तळण्यासाठी एक पॅन घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घाला. मग तेल छान कडक तापलं की दाखविलेल्याप्रमाणे सर्व कबाब हळूवारपणे तेलामध्ये घाला. आता गॅस मिडियम आचेवर ठेवून साधारण सोनेरी कलर फ्राय करून घ्यायचे आहेत. कबाब फ्राय करण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. कबाब फ्राय करताना काजूही फ्राय होतात, त्यामुळं त्यांचा एक कुरकुरीतपणा छान लागतो. मग दाखविलेल्याप्रमाणे कबाब परतून परत फ्राय करून घ्या. कबाब फ्राय करण्यासाठी जास्त तेलही लागत नाही आणि हे कबाब पूर्ण डीप फ्राय करायचीही गरज नाही. मग याप्रमाणे लालसर भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्ही पाहू शकता कबाबचा रंग अगदी हिरवागार खूप छान आलेला आहे. मग याप्रमाणे सर्व कबाब व्यवस्थित फ्राय करून घ्या आणि तुमचे कबाब खाण्यासाठी तयार आहेत. कबाब गरम गरम सर्व करा. हे कबाब तुम्ही टमॅटो केचप किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा झणझणीत पुदिन्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.